आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। मराठा समाजाला डावलून महावितरणाकडून नोकर भरती सुरू झाली आहे। त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा रायगडच्या वतीनं आज पेण येथील महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। जिल्हा अधीक्षक विनोद साबळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। प्रस्तावित भरती प्रक्रियेत विशेष मागास प्रवर्गांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश नाही, त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीनं थांबवावी, 2 दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। TV7 मराठीसाठी किरण बांधणकर, पेण, रायगड। पडताळणीवरील तर मुख्य ऊर्जामंत्री आम्हाला शब्द दिला होता की मराठा समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करू, परंतु जो 2 दिवसापूर्वी त्यांनी जो GR काढला किंवा जी भरती चालू केली त्याच्यामध्ये ACBCतल्या विद्यार्थ्यांना वगळून काढलेलं आहे, तर हा मराठा समाजावरती अन्याय आहे। आणि आम्ही इथे त्यासाठी आलेलो आहोत की जर का तुम्ही इतर कॅन्डिडेटचे जर का तुम्ही पडताळणी करत असाल तर मराठा समाजाचे कॅन्डिडेट त्यांची पण तुम्ही पडताळणी करा, कारण ह्या मराठा समाजावरती गेले 60 वर्ष अन्याय होतोय। 2 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचे काही तरुण बांधव या राज्य सरकारमध्ये जर का समाविष्ट होत असतील, कर्मचारी होत असतील, तर तुम्ही अन्याय करू नका। आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय। जर का तुम्ही आमच्या या 1 आणि 2 तारखेला जी पडताळणी आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आताही कॉल करू शकता आणि तुम्ही पडताळणी त्यांची करू शकता, जर का ती केली नाही तर मग मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येने म्हणजे 8 तारखेला आम्ही एक वाहनाचा, कारण पुणे येथे जेव्हा राज्यस्तरीय बैठक झाली रविवारी तेव्हा असं ठरवलं की आपण अधिवेशन कालावधी 7-8 ते 9 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, या अधिवेशनावरती संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण लाँग मार्च गाड्यांचा निघणार आहे आणि लाखोच्या संख्येने गाड्या या मुंबईला विधानभवनावरती आम्ही दाखल करणार आहोत। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।